दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. खानापूर पंचायत समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांचा झेंडा फडकेल. ॲडव्होकेट वैभव पाटील. शिवसेनेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. खानापूर तालुक्यातील विरोधी गटाच्या सरपंच व ग्रामपंचायतीची अडवणूक थांबवायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांचा झेंडा खानापूर पंचायत समितीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवावा लागेल, असं प्रतिपादन ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आळसंद येथे बोलताना केले. निमित्त होतं विठ्ठलराव साळुंके यांनी आयोजित केलेल्या जनाशीर्वाद मेळाव्याचं. यावेळी ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भाळवणी जिल्हा परिषद गट हा एखादा अपवाद वगळता काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. विठ्ठलराव साळुंके यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, मात्र तुम्हाला देखील भविष्यात आम्हाला मदत करावी लागेल, असं जाहीर वक्तव्य. तसेच पाठीमागचे विसरून पुढे जाण्याची आमची तयारी असून आमचा निरोप बाळासाहेबांपर्यंत पोहोचवावा अशी विनंती त्यांनी युवा नेते जितेश कदम यांच्याकडे केली. तुमच्या निवडणुकीचा प्रचार करण्यामध्ये आम्ही सगळेजण सगळ्यात पुढे असणार. स्टेज या मतदारसंघात, या भारुणी जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्या आमच्या विचाराचा जिल्हा परिषद सदस्य असेल ही या निमित्तानं मी ठरवतो. पण आपल्याला त्याचं खोस भूमिका भविष्य काळामध्ये घेणे जितेश भाई गरजेचे. या मतदारसंघात आमची फार अडचण आहे. आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करतो की काही लोक काही जण असंविचारी म्हणून किंवा पूर्वी आमच्या बरोबर सगळे असतात असं काँग्रेस पक्षामध्ये काही जण काम करतात. काही जण या निमित्तानं म्हणतात की आपण सगळे बरोबर राहिलो पाहिजे. बरोबर राहिलो तर तुम्ही शंभर टक्के या तालुक्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणूक असतील, पंचायत समितीची निवडणूक असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल, या निमित्त मार्केट कमिटीची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुका आपण आपल्या विचाराचे लोक तिथं निवडून आणून देऊ शकतो. आता मी अशोक भाऊंच्या नेतृत्वाखाली मोठे शहरात आम्ही सगळेजण काम करतो. आता मी या सभागृहाने आदरणीय अशोक भाऊ आणि मुली पप्पा या सगळ्यांनी एका विचारानं जर ठरलो तर विटा नगरपालिकेमध्ये विरोध पक्षाचा एक सुद्धा नगरसेवक निवडून हे काय अवघड नाही. पण तालुक्यामध्ये सुद्धा जर तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर ठरवलं तर पंचायत समितीवरती सुद्धा तुमच्या आमच्या विचाराचा झेंडा या निमित्तानं फडकेल हे सुद्धा मी आत्मविश्वासानं सांगतो. जिल्हा परिषदचे जे 4 सदस्य या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये आहेत ते चारही चारही सदस्य सुद्धा निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या निमित्त. एक बदलाचा वाव आहे. सगळ्या लोकांना अपेक्षित आहे की तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे, तुम्ही आम्ही एका विचारानं गेलं पाहिजे. मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कडेगाव तालुक्यातले काय जे काँग्रेसच्या विचाराचे सगळे लोक आहेत आणि ह्या भागातले सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे लोक आहेत यांनी एकत्र येऊन जर ठरवलं तर मार्केट कमिटीवरती सुद्धा या निमित्तानं आपण आपल्या विचाराची सत्ता आणू शकतो. या सगळ्या सत्ता आपण लोकाभिमुख करू शकतो, लोकांना इझी ऍक्सेस या निमित्तानं मिळेल. यावर बोलताना जितेश कदम यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडीनंतर काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहते, नेते काय निर्णय घेतात यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असल्याचं सांगितले. विठ्ठलराव साळुंके यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचं सांगत आपण देखील त्यांना साथ द्यावी असे आवाहन उपस्थितांना केले. आजपर्यंत ज्या प्रकारे इतिहासा बाबतीमध्ये आपण उल्लेख केला आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण उल्लेख केला, मला खरं आपण हेच सांगायचंय साहेबांची एक शैली होती. साहेबांच्या शैली काय सांगायचं की बाकी काय करा फक्त गमती जमती व्हायला नको एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. खरं तर आता येणारा काळ ठरवेल की नक्की निर्णय कुठल्या बाजूला कसा होतो. खरं तर आज इथे वरच्या परिस्थितीमध्ये राज्याची परिस्थिती दुरुस्त करायला लागेल आपल्याला ते झाल्यानंतर जिल्ह्यातली परिस्थिती दुरुस्त करत असताना आता नक्की कसे विचार होतात, काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहात,
त्यातलं कोणीही वरिष्ठ ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी ह्याच्यावर निर्णय घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतंय की आपल्या जिल्ह्यामधलं जे राजकारण आहे जे आज कुठंतरी मधल्या काळामध्ये पुढं मागं होत होत ते कुठंतरी आता चांगल्या गतीवर येईल. खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना मदत व्हावी की एकच भूमिका प्रत्येकाची कुठं कुठलाही गोष्ट असो कुठलेही नेते असो प्रत्येकाला वाटलं की सर्वसामान्यांचा जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून आधार पोहोचावा. पण दुर्दैवानं परिस्थिती राजकीय इतक्या बिघडत चाललेल्या आहे. यावेळी विठ्ठलराव साळुंखे यांनी भाळवणी जिल्हा परिषद गटातील अनेक गावात रस्ते गटारी यांसारख्या मूलभूत समस्या आहेत. गावागावांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवर डांबर पडलेलं नाही, महावितरणच्या समस्या आहेत. निधीच्या बाबतीत येथील गावांना सापत्पणाची वागणूक मिळत असल्याचं सांगितलं आहे. तसेच इतक्या समस्या जर भाळवणी जिल्हा परिषद गटात असतील तर जिल्हा परिषदेचं काम काय आहे असा सवाल उपस्थित केला. आणि यापुढील निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र लढवण्याची अपेक्षा व्यक्त केली. या जिल्हा परिषद गटात 7,000 कुटुंबाला डायरेक्ट भेटलेलं आहे आणि आता जे भाऊ बोलले दादा बोलले आणि प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची इच्छा की राष्ट्रवादीने काँग्रेसने ऐकवावं आणि हा मेसेज आहे. म्हणजे काय हे सांगायसाठी सांगितलं मी प्रत्येक घरात 7,000 कुटुंबाची यादी सह मी देऊ शकतो. प्रत्येकाची इच्छा आहे काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या विभागात एकत्र आलं पाहिजे तरच तिथली सीट आपली बसू शकते ही पण मी तुम्हाला सांगतो. म्हणून मी आज वरिष्ठ नेत्यांना खरंतर साहेबांना बाळासाहेबांना पण सांगावं तरी पण भाऊ आहे मुळी भाऊ आहे आपल्याला लोकांचं काय मत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवणं माझी गरज माझी जबाबदारी. कारण हा जिल्हा परिषद गट खरंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी विचारायचे लोक काँग्रेसच्या विचारायचे लोकांना अतिशय बरं वाटतं या कर्मांचा काँग्रेसचं गट असं अशी परिस्थिती त्यांचं मत आहे की तुम्ही बरोबर राहा बरोबर राहिला तर विजय निश्चित आहे. मग कुठलाही कोणी पुढे आलं तुम्ही येऊन मला होते इथं निश्चितपणानं काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची शीट लागेल. तीच परिस्थिती आपल्याला चालू द्यायची आहे. भैया तुम्हाला मी आज सांगतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर एकत्र आली तर या पंचायत समितीवर आपला झेंडा फडकल्याशिवाय राहणार आणि जिल्हा परिषद सुद्धा आपल्या ताब्यात आहे. 8 पैकी 1-2 नाही कमीत कमी 7 सीटा पंचायत समितीच्या बसण्याची आजची परिस्थिती ही फक्त 15 वर्ष पहिल्या लोक आहे. आपण जर तालुक्याचा मेळावा झाला तर घेतला आणि असा जर मेसेज केला तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार करावा. आमची कळकळीची विनंती आहे. कार्यकर्त्यामार्फत विनंती आहे. कार्यकर्त्यांना वेळेबाबत बोलतालं नाही परंतु सगळ्यांनी हा मेसेज पोहोचवा म्हणून मला सांगितलं आहे. तुमच्या भाषणात तुम्ही बोला आणि सर्व घराघरातला हा विषय आहे त्यामुळे पाहिजे आपण नक्की लक्ष घालावं. दादांनी त्याला सिग्नल दिलेला आहे बापू आणि तुम्ही आता या गोष्टीवरती नक्की चालू. या प्रसंगी युवा नेते जितेश कदम माजी नगराध्यक्ष वैभव पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक मनमंदिर उद्योग समूहाचे अशोक गायकवाड MM ग्रुपचे मोहनराव मदने यांच्यासह भाळवणी जिल्हा परिषद गटातील सरपंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विठ्ठल साळुंखे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल PVC मयूर बंब CP फिटिंग पेव्हिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा